नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ई स्टडी सर्कलमध्ये आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे सेशन आहे त्याच्यामध्ये आपण रिक्रुटमेंटचं नोटिफिकेशन बघत आहो. इंजिनियर पदाकरिता ही रिक्रुटमेंट आहे. जर आपण इंजिनियर असाल तरच तुम्ही समोर बघू शकता. तर महाजनकोमध्ये ही रिक्रुटमेंट होत आहे. महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडमध्ये ही रिक्रुटमेंट होत आहे. शेवटी याच्यामध्ये प्रश्नसुद्धा एक इन्क्लूड केलेला आहे, ते तुम्हाला ॲन्सर कमेंट करायचं आहे. महाजनको रिक्रुटमेंट ही जी होत आहे ती 44 DY एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग सिव्हिल, त्याचप्रमाणे असिस्टंट सिव्हिलच्या सुद्धा याच्यामध्ये पोस्ट आहे. त्याच्यामध्ये तीन प्रकारच्या जागा आहे. 44 टोटल जागा आहे. डेप्युटी एक्झिक्युटिव्ह सिव्हिलच्या 8 जागा आहेत. असिस्टंट इंजिनियर सिव्हिल्सकरिता 35 जागा आहेत. असिस्टंट इंजिनियर सिव्हिल फॉर महाजनको एम्प्लॉईज, तर हे फक्त महाजनको एम्प्लॉयकरिता आणि एकच जागा आहे त्याच्यामध्ये. क्वालिफिकेशन जे मागितलेलं आहे, पहिलं जे पद आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं, त्याच्याकरिता सिव्हिलमध्ये तुम्हाला डिग्री आवश्यक आहे BE किंवा BTECमध्ये, आणि त्याचप्रमाणे 3 वर्षाचा अनुभवसुद्धा आवश्यक आहे. पदक्रमांक जे 2 आहे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल, याच्याकरिता अनुभव मागितलेला नाही आहे कुठल्याच प्रकारचा. जस्ट तुम्हाला तुमच्याजवळ ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. आणि पदक्रमांक जे 3 आहे ते असिस्टंट इंजिनियर सिव्हिल, हे महाजनकोकरिता, याच्याकरिता 5 वर्ष अनुभव आहे. जे नोकरीचं ठिकाण राहणार आहे ते महाराष्ट्रातच असणार आहे. एज लिमिट जी आहे 18 कमीत कमी 38 वर्ष पूर्ण पाहिजे आहे ॲज ऑन 15 फेब्रुवारी 2018. आणि जर तुम्ही मागासवर्गीयमध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्षाची वयामध्ये सूट मिळेल. त्याचप्रमाणे फीस किती आहे, ओपनकरिता 800 रुपये फीज आहे अप्लाय करण्याकरिता, आणि बॅकवर्ड क्लास म्हणजेच मागासवर्गीयांकरिता जी आहे 600 रुपये. लास्ट डेट जी आहे ची 15 फेब्रुवारी आहे. सविस्तर तुम्ही जाहिरात बघू शकता, इथे जाहिरात वाचावी, त्याच्यानंतरच तुम्ही अप्लाय करावा. आजचा जो प्रश्न आहे, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण आहे, हे तुम्हाला कमेंट करायचं आहे. काय पर्याय दिलेले आहे, वॉरन होस्टिंग, लॉर्ड विल्यम बेंटिक, लॉर्ड डलहौसी की यापैकी नाही. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण आहे हे तुम्हाला कमेंट करायचं. तुम्ही डायरेक्टली वेबसाईटवर सुद्धा कमेंट करू शकता किंवा खाली जे कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. वॉरन होस्टिंग, लॉर्ड विल्यम बेंटिक, लॉर्ड डलहौसी की यापैकी नाही. तर आजच्या सेशनमध्ये इतकंच. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा.